आपल्या मध्ये आपल्या पोरी येईल नाही पोरी बरा पोरीसले आवाज दे आवाज देऊ का आवाज दे चला शांता कांता उशा आशा उष्ट्या आष्ट्या भरियल भुरियल दंगायल दुंगायल खरदायल खुरदायल उतरेल आतरेल वाप साहेल साहेल खरदायल खरदायल कुझेल वाप से रूप चल थोडे शांता कांता इमला कमला कांता तुमचा म्हणे आपण रोज कोणी जात दरबा करता आज भी जा नाही आपला मग आपला सरपंच येईल नाही राम्या राम्या आवाज देऊ का त्याला आवाज दे आवाज काय माणूस नाही सारखा येस रे भाऊ तुला का आवाज बरशी झाली माणूस सारखा निघी राहणार का तू द्या तू दे तर राहुल राम्याला आवाज दे ओ रांडवा पायल तुम्ही रान्या तंगले हिमोट म्हणून बाई सारखा आवाज निघी राहणार राम्या 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 अरे वस्ती 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 राम राम म्हण अरे तुम्हाला आलो गेस राम राम करतो राम राम वस्ती 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 आई वस्ती वस्ती काय बांगडे हे जे का राम सांगणार तुले हा राम्या मग आपण डोरे चार आले रोज जातो साजबी जा नाही ना डोरे बगडे चार आले डोरे म्हण अरे तुम्ही नको बोलू ना मग तुम्ही तुम्ही भाषा नको बोलू मग पोरी बी तुम्हाला तुम्ही माझं सांगितलं म्हणे पोले कावं म्हणत म्हणे तुम्ही सांगितलं असं आहे का तू बकऱ्या बकऱ्याची लोक चावायचं लोक चावायचं तो गडूड पाणी मग बकऱ्या पैकीच पण साखळी बांधली का भाजी तुले वजीचे राहणं का मी हे बी लिहिले ना मला पुढचं 11 भाकरी लिहिले तुले कोण सायकल बोला तू पान काय भाकरी भावीस हो भाजी काय लिहायचे रे अंदाज नाही भाजी दिसू पण सांगितलं तुले भाजी भाजी दिसू मला पण वसूल करसू मला वसूल करसू मला भाजी पिलकू किसतो काय बांगडे अरे पिलकू किसतो तुम्ही समजावून काय पिलकू किसत म्हणजे उंदीर पोरी काय ते अरे त्या प्रकारचं मास मास काही खाऊ काय नाही खाऊ दुसरी काय भाजी आणून शिकवून ना काशी खावा तू कशी ना सांगू नको मग तू काशी नाही ना तिने मला हा सांगेल त्याना भाजी पाहा ना आता तुम्ही आई बी सांगा मी बी कसो तिने सांगा मी बी कसो नाही मी तसा मग मी चार पाच देईन तुम्ही मग आजारी पडत होतो सांगितलं ना मग असं गुन्हा कशी का मग गुन्हा बी समजा मी तुम्ही काय अरे बोलणं म्हणजे डोकं रमटम चांगला वाडा म्हणजे आपण ढोरे वगैरे पहिले टमाटो टमाटो खेळा जी
रामातून दंडावर बसला होता मुडी झालो ते मामाने कोणतरी मोठा केलो ते मामा ते जाऊ दे उभा ते अशी प्रसिद्धी कशी काय तुला डोकामा चप्पल नाही डोकामा चप्पल रास का नाही डोकामा टोपी नाही आंगमा कपडा नाही तुले कोण तोरस मारे का मामा नाही हा नाही आमले साम पुरा बासायला मी तरी कोण नावले नाही ना तर माझी ओळख केली ना आम्ही डोळे वगैरे चालले तर माहिती बघे एक बाजू बोकडी तू काय काम करतो माझे कर्म करणे सांगून तुला काय फायदा नाही एक काम कर माझी ताई ना तुला लगीन होते काय नेमका मामा लागत मग काय असं नाता जोडा सांगे राहू असं एक काम कर सुशीला ताई ना तिला माझा निरोप द्या तुमचा लहान भाऊ आलाय तो घरी येतोय आम्ही जातो त्यांना बदल काय वाद नाही बकरी ना काय नाही बकरी कदा मी फिरते बकरी काय कदा कोणत्या बघा आराम होत जाते का वार मध्ये असं आहे का चला रे काकुल निरोप द्या चालो कर अरे राम्या घरामध्ये बाया माणसांच्या माग भरपूर काम असतात काकू तिकडे काम करण नाही म्हणजे एवढा होय मा इथलं काम करू नये काकू असं तर पण माझ्या पण चिंता म्हणली तुला कोणा तुम्ही लाल मग तुम्ही जे तब्येत बिघडली डॉक्टर लाल कोणता अरे तुला डॉक्टर औषध दिले तुम्ही औषध इंजेक्शन ही चांगलं माहितीये का आणि काय दोन्ही दिले वस्तू इंजेक्शन दे आणि औषध दिली त्या जोर चांगला बसतो औषध इंजेक्शन जर टायमावर बस घेतले नाही मग दोस्त चांगला 15 दिन पाहत होत मामा आलाय मामा काय मामा
कोणता मामा रे? मुंगूस मामा. अरे तेव्हा तू लहान होता. आता काय होईल तू? अरे आता मोठा झाला तू. मोठा झाला मला जर कधी भेटायला आला तो कधी पैंदळ येत नाही. मामा डायरेक्ट ठोकरा मेल मेल मारुती कार नाही मोटरसायकल सार करायला ना मामा. म्हणजे माझा भाऊ सार करतो. मामा जरी तर जोर जोर रेडी राहणार कोण लगेन काय माणूस आहे तू? लग्नामध्ये राहतो का रे अरे ते मोतीच रण म्हणजे माझ्या भाऊला लहानपणापासून माझ्या भावाला तू चांगला ओळखतो आणि तू म्हणतोय की तुमचा भाऊ सारखा रडतो. तुम्ही एक काम करा एवढी जेवढी मामा एक पाळून जाणार आणत होता एक पैसे तू होती म्हणून सांगितलं बघ तारा डोळे मामाने पैसे चिंता म्हणे द्या म्हणे राणा म्हणे काय बी खायले म्हणे मग म्हणजे काय खाऊ बुवा ते मी विचार कर आहे म्हणे मी काय सांगतो दुकानवर मी चोखो बाजू खाय. तुम्ही एक काम करा माझ्या भावाला माझ्या घरापर्यंत घेऊन या तोपर्यंत मी एवढ्या गोड गोड स्वयंपाक करून ठेवते. कोणता कोणता? केवळ मिठाई नाही कडे भोगाचा वडा द्या बरं. तुम्ही तर बोललो ना भोगाचा वडा काय म्हणत त्याला गोड गोड स्वयंपाक चाल कर ऐकलं मी सांगली कोणते ऐकाय तू पाहिलं झालं तू ना आपण तो आले देऊन तू ना मामा मावा मावा चालतो.